नमस्कार, मी हर्षद राव. मला सुरुवातीला हा त्रास 2013-14 दरम्यान झालेला आणि त्यावेळी मला एंजिओग्राफी करायला सांगितलेली. एंजिओग्राफी केली आणि एंजिओग्राफी केल्यानंतर तिथल्या डॉक्टर्सनी मला जे सांगितलं की तुम्हाला लगेचच एंजिओप्लास्टी वगैरे करावी लागेल, मला थोडा डाऊट वाटला. म्हणून मग मी म्हटलं सेकंड थर्ड ओपिनियन घेऊया आणि त्या ओपिनियनमध्ये मला माधवबागचं नाव समजलं. मी इथे आलो पहिल्यांदा ट्रीटमेंट घ्यायला. ट्रीटमेंट अतिशय अप्रतिम होती आणि माझे बरेचसे त्रास कमी झाले. त्याच्यानंतर परत जरा माझ्या चुकीमुळे किंवा डाएट माझा फॉलो न केल्यामुळे, त्यांचा रिजाईम फॉलो न केल्यामुळे परत थोडा त्रास जाणवू लागला. न्यूरोपॅथी वाढली आणि मला पुन्हा एकदा तिकडच्या लोकल डॉक्टर्सनी मला सांगितलं की तुम्हाला इन्सुलिनवर जावं लागेल. आणि मग ते इन्सुलिनवर जावं लागेल म्हणून मी म्हटलं परत एकदा इथे येऊया. इथे आल्यानंतर माझं मला ज्यावेळी चेक केलं त्यावेळी मी सुरुवातीला फर्स्ट टाईम ज्यावेळी ॲडमिट झालो त्यावेळी माझी शुगर 435 होती. माझा पोटाचा घेर जो होता तो 133 होता आणि माझी हेल्थ स्टेटस जरा वीक होता. आता मी ज्यावेळी ॲडमिट झालो पुन्हा सेकंड टाईम आलो 5 वर्षानंतर, तेव्हा मला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. माझं वजन 78 झालेलं होतं. माझा पोटाचा घेर 130 होता. मी एवढी चुका करून परत खाण्यापिण्याची आबाळ केल्यानंतर आणि इथे आता ॲडमिट करून आता आज माझा डिस्चार्ज होतो आहे. या डिस्चार्जच्या वेळेला माझं वजन 74 आहे. 4 किलोनी माझं 7 दिवसात वजन कमी झालं. 3 इंचानी माझा पोटाचा घेरही कमी झाला आणि आता फ्रेश वाटतं आहे. माधवबागेत आल्यानंतर मात्र मी नक्की सांगेन की मी जी अवास्तव चरबी वाढवून घेण्याचं पाप केलेलं होतं ते मात्र ह्या माधवबागेच्या गंगेत आल्यानंतर इथल्या 7 दिवसाच्या डुबकीत 100% मला खात्री झाली की माझं पाप 100% त्यांनी कमी करून दिलेलं आहे. इतकंच नव्हे तर पुन्हा मी पाप कसं करू नये, हे पाप माझं क्षालन कसं करावं ह्याचा त्यांनी मला मार्ग दाखवलेला आहे. इथला स्टाफ अप्रतिम आहे. एकाचीही अशी कंप्लेंट करण्यासारखं मला अनुभव नाही आहे.